नमस्कार आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोकसभा निवडणुका जसजशा जस जवळ येऊ लागल्या तस तसे वातावरण तापू लागले आहे मावळ लोकसभेचे दोन वेळचे खासदार संसदरत्न श्रीरंग अप्पा बारणे यांनी आपली उमेदवारी स्वतः जाहीर करत मीच मावळ लोकसभेचा पुन्हा खासदार होणार म्हणून कामाला सुरुवात केली असताना भाजपचे पुन्हा जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद असल्याने हा मतदार संघ जागा वाटपात भाजपला सोडावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री व भाजपा माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला सुरुंग लावत महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडलेले शिंदे गट व भाजपा असे नवे सरकार उदयाला आले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील शिंदे गटात सामील होत माझ्या आजपर्यंतच्या विजयात भाजपचा वाटा सर्वाधिक असल्याचे सांगून टाकले होते मागील काही दिवसांपासून मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपकडून चाचपणी उद्योजक रामदास काकडे अशा नावांची चर्चा सुरू झाली आहे त्यातच मावळ लोकसभेची जबाबदारी पक्षाने बाळा भेगडे यांच्याकडे देत मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे शिवसेना शिंदे गटात खासदार भारणे यांचे वजन चांगले असल्याने व यापूर्वी दोन वेळा याच मतदार संघातून ते खासदार झालेले असल्याने त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा असून मीच मावळचा पुन्हा खासदार होणार असल्याचे जाहीर केले मागील दोन पंचवार्षिक काळात खासदार बारने यांनी मोठे मताधिक्य घेत विजय प्राप्त केला होता आता ते हॅट्रिकसाठी सज्ज झाले असून काही दिवसांपासून त्यांची मतदारसंघाचे दौरे व विकास कामांची भूमिपूजने आदी कामे सुरू केली आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी चिंचवड व पनवेल भाजपा पिंपरी व मावळ राष्ट्रवादी कर्जत शिवसेना व उरड अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे मावळ्यात राष्ट्रवादीचा आमदार असला तरी भाजपाचे मतदान देखील मोठे आहे तसेच चिंचवड व पनवेलमध्ये भाजपाची मोठी ताकद आहे या सर्व बाबींचा विचार करता मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा अशी मागणी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी केली आहे शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक आज देखील ठाकरे गटात आहेत काही मोजके पदाधिकारी शिंदे गटात गेले असल्याने जागा वाटपात मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळणार की शिवसेनेलाच राहणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे सध्या तरी विरोधी राष्ट्रवादी पक्षापेक्षा भाजपा व शिंदे गटातच मतदारसंघावरून तुतुमेमे तू सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद